नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी बालभारती इयत्ता चौथी या पाठ्यपुस्तकातील कविता पहिली धरतीची आम्ही लेकरं ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवी आहेत द. ना. गव्हाणकर. मुलांनो, आधी आपण ही कविता तालासुरात म्हणून घेऊया व नंतर या कवितेचा अर्थ पाहूया. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, शेतावर जाऊया सांगा ती गाऊया. राणीवनी गाती जशी रान पाखर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मेहनत जिमिनीवरी केली वरी सभरी, मेहनत जिमिनीवरी केली वरी सभरी. आज आलं फळ त्या चढुले शिवार. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शाळू जुंदळा मोती चमचम चमकत्याती, शाळू जुंदळा मोती चमचम चमकत्याती. मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, स्थापू समानता पोलादी ऐक्यता. नाही धनी एथ कुणी नाही चाकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मुलांनो, आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. याचा अर्थ असा आहे की आम्ही या मातीची मुले आहोत. आम्ही खूप नशीबवान आहोत कारण आम्ही या धरणीचे सुपुत्र आहोत. आम्ही शेतकरी आहोत. पुढील कवितेची ओळ आहे शेतावर जाऊया सांगा ती गाऊया, राणीवनी गाती जशी रान पाखर. याचा अर्थ असा आहे आपण शेतात राबण्यासाठी जाऊया. रानावनामध्ये जसे रानपक्षी गातात तसे आपण देखील सोबतीने गाऊया. मेहनत जिमनीवरी केली वरीसभरी, आज आलं फळ त्याचं डुलेशिवार. याचा अर्थ असा आहे की वर्षभर आम्ही पिके पिकवण्यासाठी शेतामध्ये कष्ट करतो, आज त्या कष्टांना फळ आलेले आहे. शेतातले पीक आनंदाने डोलत आहे. शाळू जुंदळा मोती चमचम चमकत्याती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. याचा अर्थ असा आहे भाताचे किंवा ज्वारीचे दाणे हे मोत्यांप्रमाणे चमचम चमकतात. या दाण्यांची वर्षभर आपण सुखाने भाकरी खाऊया असं कवी म्हणत आहे. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी एथ कुणी नाही चाकर. याचा अर्थ असा की आपण समानता निर्माण करू, कणखर एकजूट निर्माण करू. या ठिकाणी कुणी मालक नाही आणि कुणी नोकर नाही, सर्व कष्टकरी बांधव समान आहेत. धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. अशा या धरतीची आम्ही भाग्यवान लेकर म्हणजेच मुलं आहोत. मुलांनो, तुम्ही देखील ही कविता तालासुरामध्ये साभिनय आपल्या वर्गात म्हणून दाखवायची आहे.